संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे राज ठाकरेंनी ने दिलेल्या 4 मे या अल्टिमेटम बाबत उद्या मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। त्यात पुढील कारवाई बाबत निर्णय घेतला जाईल असं गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलंय। देशात कायद्याचं राज्य आहे, धमक्या देणं योग्य नाही असं वळसे पाटील म्हणालेत। पवारांवर जातीयवादाचे आरोप करणं हे बालिशपणाचं आहे असंही त्यांनी सुनावलंय। गृहमंत्र्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली काही दिवसापासून राज्यात भोंग्यावरनं वातावरण चांगले स्थापले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेतली आणि पुन्हा एकदा 4 तारखेचा इशारा दिलेला आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत। आपण त्यांच्याशी बोललो, काय सांगाल वळसे पाटील साहेब? त्यांनी थेट इशारा दिला होऊनच जाऊ द्या, काय सांगाल याबाबत? असं आहे की या देशामध्ये आणि या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे। अशा प्रकारे धमक्या देणं किंवा अशा प्रकारे भावना भडकवण्याचं काम करणं एखाद्या दुसऱ्या कुठल्या अशा दुर्मिळ अशा किंवा घटनेला उद्युक्त करणं हे बरोबर नाही। यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवरती निशाणा साधलं, राष्ट्रवादीचा उदय झाल्यानंतर खरं राज्यात जातीयवाद निर्माण झाला असंही म्हटलंय। हा त्यांचा जो आरोप आहे हा बालिशपणाचा आरोप आहे, कारण ज्यांनी 50 वर्ष या देशाच्या आणि या राज्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये घालवली आणि संपूर्ण हयातभर राज्यामधल्या सर्व समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन या राज्याचा विकास केला, या राज्यामध्ये अनेक प्रकल्प राबवले आणि त्याच्या माध्यमातून आज या राज्याची जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीच्या तिला नजरेआड करण्याच्या दृष्टिकोनातूनच आज अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत। यावेळी राज ठाकरेंनी थेट 4 तारखेचा इशारा दिला अल्टिमेटम, यानंतर जे काय होईल त्याला सरकार हे असेल तर याबाबत काय सांग? याबाबत आता आम्ही उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुंबईला घेऊ आणि त्याच्यामध्ये पुढील कारवाई काय करायची ती ठरवू। तर दुसरीकडे फडणवीसांनी सुद्धा सरकारवरती निशाणा साधलेला आहे, तुम्ही रामाच्या बाजूने आज आहात की रावणाच्या बाजूने असं सुद्धा म्हटलेलं आहे, यावेळी मुख्यमंत्र्यांवरती त्यांनी निशाणा साधला याबाबत? आता राम आणि रावण हे कोण ठरवणार, कोण राम आहे कोण रावण आहे हे कोण ठरवणार? म्हणजे फडणवीसांनी डिझेल पेट्रोलच्या दराच्याबद्दल, वाढत्या महागाईच्याबद्दल, बेरोजगारीच्याबद्दल, देशाच्या आर्थिक परिस्थितीच्याबद्दल काही जर त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं, परंतु दुर्दैवानं आज आपण हे सगळ्या अशा प्रकारच्या भावनात्मक मुद्द्यांमध्ये अडकलेलो आहोत।